जिथे अन्याय होतो तिथे शिवसेना RPI राष्ट्रवादी उभी राहते. MIT प्रकरणी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करू ही मुजोर संस्था येथून सर्व ग्रामस्थांनी हलवली पाहिजे. अन्यायासाठी लढा, विकले जाऊ नका असे आवाहन RPI महिला आघाडी पुणे शहर शशिकलाताई वाघमारे यांनी केले. येथील MIT शैक्षणिक संस्थेत 12वीच्या परीक्षेत कॉपीच्या संशयावरून विद्यार्थिनींची विवस्त्र करून केलेल्या तपासाच्या प्रकरणी संस्था चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी गावातून मोर्चा काढून MIT संस्थेच्या प्रवेशद्वारावर निषेध मोर्चा काढण्यात आला. मागील आठवड्यात सबंध महाराष्ट्रासहित देशभर गाजलेले आहे. या प्रकरणी MIT विद्यालयाच्या तपासणी करणाऱ्या 2 महिला कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे व संस्थाचालक बिनधास्त आहेत. MIT केवळ यावरच थांबलेली नव्हती तर तक्रारदार विद्यार्थिनींना अकाउंट विषयाचा पेपर सुटल्यानंतर 25 मिनिटे एका खोलीत डांबून ठेवले होते. MIT संस्थेत कॉपी तपासणीच्या घटनेतील विद्यार्थिनींना अजूनही न्याय मिळालेला नाही. सदर पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी शिवसेना खासदार आढळराव पाटील यांच्याकडे MIT संस्थेविरोधात लढा देण्यासाठी मदतीची मागणी केली. यावर या पीडित विद्यार्थिनींना व पालकांना जो नाहक मनस्ताप झाला व बदनामी झाली या विरोधात जनसामान्यात निर्माण झालेल्या रोषाला वाट निर्माण करून देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज मोर्चा काढून व आंदोलन केले. यावेळी MIT संस्थेचे संस्थाचालक विश्वनाथ कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलनाच्या वेळी करण्यात आली. या संदर्भातील निवेदन लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आले. या आंदोलनामध्ये लोणी काळभोर व कदम वाका वस्तीच्या ग्रामपंचायतीच्या 2 महिला सरपंच उपस्थित नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. सदर पीडित मुली जर मोठ्या घरच्या असत्या तर मोठी लोक या आंदोलनात सहभागी झाली असती असे श्रद्धा कदम यांनी यावेळी नमूद केले. संत परंपरा जोपासायची, आषाढी कार्तिकी वारी करायची व वर्षभर नीच वर्तणूक करणाऱ्या मुजोर संस्थाचालकावर गुन्हा नोंदवून लोणी गावचं पाणी काय आहे हे दाखवून देऊ असे आवाहन रमेश भोसले यांनी केले. यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा श्रद्धा कदम, हवेली तालुका विभाग प्रमुख स्वप्नील कुंजीर, राजेंद्र पायगुडे, पोपट शेलार, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, अनिल टिळेकर, हेमलता बडेकर, रिपाई पुणे शहराध्यक्ष शशिकला वाघमारे, पुणे जिजाऊ ब्रिगेडच्या सुजाता जाधव, निर्भया संघटनेच्या जिल्हाध्यक्ष गीता बनकर, उपतालुका प्रमुख रमेश भोसले, राष्ट्रवादीचे कमलेश काळभोर, तालुकाध्यक्ष सुलोचना शिवले, संगीता काळभोर, राजेंद्र काळभोर, सविता कांचन, अमृता पठारे, अलका सोनवणे, अनिल कुंजीर, माऊली माथेफोड, रमेश गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य सीमा वचकल, राजेंद्र जोशी, योगेश उबाळे, अजय माने, कुंदा कदम, संजीवनी कापरे, दीपाली बोर्डे, जयश्री चौधरी, सविता वर्मा, खलील शेख आदी उपस्थित होते. या आंदोलनानंतर शिवसेना लोणी काळभोर शाखेच्या वतीने संतोष भोसले यांच्या संयोजनातून गुढीपाडव्याच्या निमित्ताने 1000 झेंडे वाटप करण्यात आले. प्रेस 9 न्यूज साठी राकेश वाघमारे, पुणे. महिला आघाडीने आणि शिवसेनाच्या RPIने एकत्र मिळून मोर्चा काढलेला आहे. या संस्थेवर कारवाई पाहूया, संस्था पकावरती कारवाई होण्यात यावी अशी घोषणा केलेली. जर का कारवाई झाली नाही एवढ्या 8 दिवसात तर रिपब्लिकन पक्ष पुणे शहरातून, जिल्ह्यातून आणि या भागामधला जो हायवे आहे हा हायवे आणि प्रत्येक ठिकाणी हायवे रोड आणण्यात येईल, पुण्यात आणि आंदोलन करणे. 12 कॉमर्समध्ये पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये मी सध्या शिकत आहे आणि आमचं केंद्र MIT कॉलेजमध्ये आलेलं आहे. 21 फेब्रुवारीला इंग्लिशचा पहिला पेपर होता, त्यावेळेस नॉर्मल चेकिंग केली गेली. 23 मराठीचा पेपर होता, त्यावेळेसही नॉर्मली चेकिंग केली गेली. 26 फेब्रुवारीला म्हणजे एकदम कडक पद्धतीने म्हणजे वरचं जे कॉलेजचं ड्रेस आहे ज्याच्यावरचं म्हणजे ॲप्रन आहे ते काढायला लावलं, ते मी काढलं सुद्धा, मान्य केलं मी ते.
आणि नंतर पॅन्ट काढायला लावली, त्यावेळेस मी विरोध केला. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की माझ्या पालकांना बोलून घ्या. तर ते म्हटले की आता तुमच्याकडे कॉप्या सापडत नाही, अजून अर्धा एक तास तुमच्याकडे भरपूर कॉप्या सापडतात. त्यांना मी एवढं सुद्धा सांगितलं की कॉप्या जर सापडल्या तुमच्या माझ्याकडे जर तुम्हाला, तर तुम्ही मला सरळ रस्टिकेट करू शकता. एवन तुम्ही माझ्या शेजारी दोन सुपरवायझर सुद्धा बसू शकता. सगळं झालं, बाहेर आल्यानंतर पेपर सुटल्यानंतर मग पोरींनी आम्हाला एक एक सगळ्या मैत्रिणींनी सांगितलं की अशा अशा प्रकारे चेकिंग झाली. मग मी एक सगळं घरच्यांना सांगितलं, घरच्यांनी आणि बाकीच्या विद्यार्थी ज्या मैत्रिणी आहेत त्यांचे पालक एकत्र येऊन हा विचार केला की आपण एमआयटीच्या प्राचार्यांशी बोलू. ज्यावेळेस आम्ही बोलायला 3 तारखेला आलो इथे, त्यावेळेस ते डायरेक्ट म्हटले की तुमच्यावर आम्ही कारवाई करू. तर त्यांनी जर असं म्हटलं असतं की आमच्याकडनं चुकी झाली, आम्ही माफी मागतो, हा पुन्हा हा प्रकार होणार नाही, हे तर जर असं सांगितलं असतं तर हा विषय तिथंच थांबला असता. पण ते म्हटले की तुमच्यावर आम्ही कारवाई करू, त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार नोंद केली. त्यानंतर मग 6 तारखेचा जो अकाउंटचा पेपर होता त्या दिवशी खूप टॉर्चर केलं गेलं, म्हणजे जे ते शिक्षक येईल आणि असं जणू काय आम्ही गुन्हेगार आहेत किंवा आम्ही कोणाला तरी मारलंय अशा प्रकारे येऊन बघून जायचे. पेपर सुद्धा व्यवस्थित लिहून दिला नाही. त्यानंतर आमच्याकडनं रिसिप्ट नंबर घेतले, आम्ही विचारलं कशासाठी रिसिप्ट नंबर घेतले, तर ते बोलले काही नाही असंच घेतले. 1:45 1:45 आल्यानंतर सांगितलं की ज्या मुलींची नावं घेतली त्यांनी वरती दुसऱ्या मजल्या रूम भेटा. मग आम्ही त्यानंतर भेटायला गेलो नाही. खाली आल्यानंतर आम्हाला 4-5 लेडीज भेटले. ते म्हटले आम्ही शिक्षण मंडळाचे अधिकारी तसे तसं. आम्ही म्हटलं मग आम्हाला खूप दाखवा, तर त्यांनी काहीच दाखवलं नाही. आणि त्यांनी आम्हाला येऊन कोऱ्या कागदावर सह्या मागितल्या. तर आम्ही कुणी दिल्या नाहीत, आम्ही काहीच त्यांना आमचं जे काय आहे म्हणजे भाषण वगैरे काय ते आम्ही दिलेलं नाही. त्यानंतर आम्ही बाहेर आलो, घरच्यांना घरातल्यांना सांगितलं बाहेर आल्यानंतर. मग त्यांनी दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी दिली की मुली या शिक्षण अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या शिक्षण म्हणजे चौकशी करणाऱ्या व्यक्तींना मुली डावलून पुढे गेल्या, पण हे सरासर खोटं आहे कारण की त्यांनी आम्हाला काहीच प्रूफ दाखवलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही त्यांना काही म्हणजे स्टेटमेंट दिलेलं नाही. त्याच्या माध्यमातून बनावटीचं प्रकरण होतं, मुलींची चुकीच्या पद्धतीने तपासणी केली. तपासणी केल्याच्या नंतर परीक्षेच्या काळात असं विद्यार्थ्यांवर दडपण आणलं या समस्येला शोधलं पाहिजे. यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यानंतर गुन्हा दाखल केल्याच्या नंतर या भागाचे खासदार येऊन या ठिकाणी प्रशासनाला वारंवार सूचना करतात, त्याकडं गोळाधाक केली जाते. विधान परिषदेच्या सदस्य निलम तायगोरे त्यांनी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला, तरीही अजूनही शासनाने संस्थाचालकांवरती गुन्हा दाखल केला. तुम्हाला या परिसरात विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने त्रास देऊन तरुणांच्या आंदोलन मोडीत काढून जो तुम्हाला या अन्याय अत्याचार करायचे असतील, येणाऱ्या काळात शहरातही नक्षलवादी तयार होते, त्याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि तरुणांना न्याय द्यावा आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी आमची सर्वांची शासनाला विनंती आहे. अशी काय प्रमुख मागणी आहे आजची? आमची प्रमुख मागणी अशी, घडलेल्या प्रकारावरती या संस्थाचालकांवरती गुन्हा दाखल आहे, कारण त्यांना जो पैसा आणि पैसेतून राजकारण आणि पुढली शासकीय यंत्रणा आपण विकत घेऊ शकतो हा त्यांचा जो गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी आणि इतरही संस्थेंवरती वचक बसण्यासाठी संस्था चालकावरती गुन्हा दाखल व्हा ही ग्रामस्थांची शिवसेनेची मागणी. आतापर्यंतच्या निदर्शनातून पोलिसांनी सुरुवातीच्या दिवशी मुलींचे समजून घेऊन गुन्हे दाखल केले, पण ते दाखल करताना कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले. या भागाचे खासदार असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जडित सदस्य असतील, त्यांनी सांगितले की संस्था चालकांवरती गुन्हा दाखल करा. ही मागणी करून गेले 15 दिवस झालेले, शासनाने ही मागणी वरती अजूनही दुर्लक्ष केले.